नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रेट अनालिसिस या चॅप्टर बद्दल माहिती घेणार आहोत। तर रेट अनालिसिस म्हणजे काय व त्याचा एस्टिमेट मध्ये कशासाठी उपयोग करायचा आहे याबद्दलचा हा महत्त्वाचा चॅप्टर आहे। तर रेट अनालिसिस म्हणजे काय, तर इट इज द प्रोसेस ऑफ फाइंडिंग आउट रेट पर युनिट ऑफ ए कंप्लीटेड आयटम फ्रॉम द कॉस्ट ऑफ मटेरियल, कॉस्ट ऑफ लेबर, कॉन्ट्रॅक्टर प्रॉफिट, टूल्स एंड प्लांट्स एंड अदर ओवरहेड चार्जेस आर कॉल्ड एज रेट अनालिसिस। रेट अनालिसिस म्हणजे मराठीमध्ये आपण दराचे प्रत्यक्षकरण म्हणतो आहे, आणि हा जो प्रत्येक आयटमचा दर पर युनिटला आपण काढायचा असतो, आणि तो कशाच्या आधारे काढला जातो, तर कॉस्ट ऑफ मटेरियल, कॉस्ट ऑफ लेबर, कॉन्ट्रॅक्टर प्रॉफिट, टूल्स एंड प्लांट्स एंड इतर खर्च या सर्वांच्या आधारे जो काही प्रति युनिट रेट शोधून काढला जातो त्याला रेट अनालिसिस म्हटलं जातं किंवा त्याला दराचे प्रत्यक्षकरण म्हटलं जातं। आता हा रेट अनालिसिस का महत्त्वाचा आहे, त्याचा उद्देश काय आहे हे आपण आता बघणार, ऑब्जेक्ट ऑफ रेट अनालिसिस। मित्रांनो, तुम्ही क्रिकेटची मॅच बघितली असेल, त्याच्यामध्ये रेट अनालिसिस जसं आपण आता काढणार आहोत तशाच प्रकारे बॉलिंग अनालिसिस आणि बॅटिंग अनालिसिस बघितलं जातं। तर त्यामध्ये तशा प्रकारचं अनालिसिस आपण या ठिकाणी करणार आहोत, जसं बॉलिंग अनालिसिसमध्ये एखाद्या बॉलरनं किती ओव्हर्स टाकल्या, त्यामध्ये नो बॉल किती टाकले, वाईड बॉल किती टाकले, रन्स किती दिल्या, विकेट किती घेतल्या, त्याचा ग्राफ काढूनसुद्धा त्या ठिकाणी ग्राफिकल अनालिसिस आणि डिटेल अनालिसिस दाखवलं जातं। तसंच बॉलरचं जसं दाखवलं जातं तसंच बॅट्समनचं सुद्धा अनालिसिस, एखादा बॅट्समननं धावा काढल्यानंतर 100 समजा धावा काढल्या, शतक मारलं, तर त्या 100 धावा किती बॉलमध्ये काढलेल्या आहेत, त्याच्यामध्ये फोर्स किती मारल्या, सिक्स किती मारल्या, वन्स किती काढल्या, टूज किती काढल्या, डॉट बॉल किती खेळला, जसं अनालिसिस असतं तशाच प्रकारे या ठिकाणी प्रत्येक बिल्डिंग आयटम्स जे आहेत एक्सक्युवेशन पासून फिनिशिंग पर्यंत त्याचा आपल्याला रेट अनालिसिस करायचा आहे। त्याचा उद्देशच आहे टू फाइंड आउट रेट ऑफ ईच आयटम ऑफर, प्रत्येक आयटमचा दर शोधून काढणं, की जेणेकरून आपल्याला एस्टिमेशन पर्पजसाठी त्याचा उपयोग केला जातो। आणि रेट अनालिसिस हे नेवर बी कम्प्लीटेड, हे कम्प्लीट कधीच आपण करू शकत नाही, कारण रेट अनालिसिसमध्ये प्रत्येक आयटमचे मटेरियलचे रेट असतील, लेबरचे रेट असतील, हे सतत बदलत असतात, फक्त क्वांटिटी तीच राहत असते, त्यामुळे आपल्याला अपडेट रेट करावे लागतात, त्यामुळं आपल्याला त्याची माहिती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर टू नो द एक्सपेंडिचर ऑन मटेरियल, लेबर, टूल्स अँड प्लांट्स, मटेरियलवरती किती खर्च होणार आहे, लेबरवरती किती खर्च होणार आहे, टूल्स अँड प्लांट्सला किती खर्च होणार आहे, याचं पूर्ण पिक्चर आपल्याला रेट अनालिसिस केल्यानंतर समजू शकतं। आणि त्यामुळं आता जो महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजे रेट अनालिसिस करण्यापूर्वी आपल्याला करंट रेट माहीत असणं आवश्यक आहे। तर पहिल्यांदा आपण मटेरियलचे रेट पाहणार आहोत, तर या ठिकाणी आपण पहिलं मटेरियल जे आपण बघणार आहोत म्हणजे सिमेंट। आता सिमेंटचा आज मार्केटमध्ये रेट आहे 330 रुपये प्रति बॅग, हा आपण रेट अनालिसिस यावर्षी आपण घेणार आहोत। तर सिमेंटचा दर आहे प्रति बॅग 330, किंवा एका क्युबिक मीटरला आपल्याला 30 बॅग बसतात, तर याचा याला गुणिले 30 न गुणलं तर एका क्युबिक मीटरचा पण रेट आपण घेऊ शकतो। दुसरं मटेरियल आहे मित्रांनो या ठिकाणी वाळू, किंवा त्याला फाईन सँड म्हणतात, तर त्याचा रेट आपण प्रति क्युबिक मीटरला या ठिकाणी आजच्या मार्केट रेटनुसार काढलेला आहे 1200 रुपये प्रति क्युबिक मीटर, 1200। त्यानंतर तिसरं मटेरियल आहे मित्रांनो खडी, किंवा त्याला कोर्स ॲग्रीगेट म्हटलं जातं, त्याचा रेट आपण काढलेला आहे प्रति क्युबिक मीटर 1000 रुपये। त्यानंतर नेक्स्ट मटेरियल आहे स्टील, जे आपण RCC साठी स्टील वापरणार आहोत, त्याचा रेट आज मार्केटमध्ये ट्रान्सपोर्ट सहित आहे पर KG चा आहे 50 रुपये, म्हणजेच 50,000 रुपये टन, अशा मेट्रिक टन आज रेट मार्केटमध्ये आहे, तो आपण रेट अनालिसिसमध्ये घेणार आहोत। त्यानंतर पुढचं मटेरियल आहे स्टोन्स, लॅटराइट स्टोन, आपल्या भागामध्ये चिरा वापरला जातो, लॅटराइट स्टोन वापरला जातो, त्याचा आज मार्केटमध्ये आहे प्रति क्युबिक मीटर 1550 रुपये प्रति क्युबिक मीटरचा रेट आहे। त्यानंतर दुसरं मटेरियल आहे विटा, किंवा ब्रिक्स आपण ज्या 19x9x9 साईजच्या, आता ह्या रेट विटाचा रेट आज मार्केटमध्ये 7 रुपयापासून 10 रुपयापर्यंत त्या ठिकाणी रेट आहे। आपण फर्स्ट क्लास विटा असतील तर 10 रुपये रेट असणार आहे, सेकंड क्लास असतील तर 8 रुपये असणार आहे,
आणि थर्ड क्लास किंवा सेकंड क्लास आणि फर्स्ट क्लासच आपण वापरतो. 7 ते 10 रुपयेचा रेंज आहे. त्यानंतर नेक्स्ट मटेरियल आपण या ठिकाणी वापरणार आहोत की ऑइल पेंट. आता जे आपण पेंटिंगबद्दल रेट अनुसार करू त्यावेळेला हा रेट त्या ठिकाणी उपयोग येणार आहे. साधारणतः 250 ते 350 रुपये प्रति लिटर ऑइल पेंटचा रेट आहे. त्यानंतर वॉल प्राइमर, एक्सटेरियर आणि इंटेरियर वॉल प्राइमर आहे, त्याचा अंदाजे रेट आहे मार्केटमध्ये 85 रुपये प्रति लिटर. त्यानंतर आपण ॲक्रेलिक डिस्टेम्पर, वॉशेबल डिस्टेम्पर आपण वापरू शकतो. ऑइल बॉन्ड डिस्टेम्पर साधारणतः प्रति लिटर आहे 150 रुपये. हा रेट कमी जास्त होऊ शकतो कारण क्वालिटीवरती अवलंबून आहे. तुम्ही कशा प्रकारे क्वालिटीचा रेट कलर घेत आहे त्याच्यावरती हे ॲव्हरेज रेट आपण बघतो आहे. तर या ठिकाणी दुसरं सिमेंट पेंट जर आपण बाहेरून देणार असू तर सिमेंट पेंटचा रेट आहे प्रति किलो 30 रुपये. साधारणतः एका 25 किलोची बॅग बसते, तर 750 रुपये बॅगपासून 1000 रुपयेपर्यंत आहेत. वेगवेगळ्या ब्रँडवरती क्वालिटीवरती सिमेंटचा जो रेट असतो सिमेंट पेंटचा तो कमी जास्त असू शकतो, पण ॲव्हरेज आपण या ठिकाणी 30 रुपये पकडलेला आहे. त्यानंतर महत्त्वाचे रेट्स जे आहेत जसे लेबरचे, आता लेबरचे रेट आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. लेबरमध्ये हेड मॅसन जो असतो तो साधारणतः आजचा मार्केट रेट आहे प्रति डेचा रेट आहे 600 रुपये प्रति डे. दिवसाला आपण 600 रुपये पे करू शकतो आपण त्यांना. त्यानंतर हेड मॅसन नंतर मॅसनसुद्धा 600 रुपयेचा आहे. त्यानंतर मदतीसाठी आपल्याला काही मजदूरची गरज असते तर मजदूरचे रेट आहे 500 रुपये प्रति डेला आहे. आणि त्यानंतर दुसरे लेबर्स आपल्याला लागतात बॉईज और वुमन पोलीस, तर त्यांचा रेट आहे RS 400 रुपये प्रति डेचा आहे. त्यानंतर पाणी मारण्यासाठी आपल्याला भिस्ती लागतात, साधारणतः 300 रुपये पर डेला पाणी मारण्याकरिता आपल्याला काही लेबर्स ठेवावे लागतात. त्यानंतर काही RCC काम करण्यासाठी ब्लॅकस्मिथ असेल, रॉक कटर असेल, बार बेंडर असेल, मशीन अटेंड असेल, त्यांचासुद्धा रेट हा पर 600 रुपये प्रति दिन किंवा प्रति दिवस असतो. आता हे जे रेट्स आहेत ते स्किल्ड, अनस्किल्ड, सेमीस्किल्ड एकत्रित आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. तर या लेबरच्या रेटचा वापर, मटेरियलचा रेटचा वापर आपण रेट अनालिसिस तयार करताना वापरणार आहोत. तर आता करंट रेट ऑफ लेबर्स बघितल्यानंतर आता महत्त्वाचं आहे टूल्स अँड प्लांट्सचा आपण किती रेट याच्यामध्ये रेट अनालिसिसमध्ये घ्यायचं आहे. तर जे काही मटेरियल लेबरची कॉस्ट होईल त्याच्या अंदाजे 2% कॉस्ट आपण टूल्स अँड प्लांट्सला घ्यायची आहे. त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्टर प्रॉफिट आपण 10% ॲड करायचं आहे. जनरली आपण मटेरियल अँड लेबरची आणि टूल्स अँड प्लांटची जी काही एकत्रित कॉस्ट येईल त्याच्या 10% आपण कॉन्ट्रॅक्टर प्रॉफिट घेणार आहोत. आणि वॉटर चार्जेस साधारणतः 1.5% ते 2% आपण वॉटर चार्जेस घेतो. तर अशा प्रकारे हे महत्त्वाचे काही घटक आहेत. त्यानंतर एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे टास्क वर्क फॉर डिफरंट आयटम ओवर. तर टास्क वर्क म्हणजे काय पहिल्यांदा आपल्याला समजून घ्या. टास्क वर्क म्हणजे काय तर द क्वांटिटी ऑफ वर्क डन बाय अन ऑर्डनरी लेबर इन वर्किंग ऑफ 8 आवर्स. एखाद्या वर्किंग 8 तासामध्ये एखादा लेबर प्रति युनिट काम किती करतो आहे, कोणताही आयटम असेल, खोदकाम असेल तर 8 तासामध्ये तो खोदकाम किती क्युबिक मीटर करू शकतो, किंवा बांधकाम असेल, प्लास्टर असेल, टाईल फिटिंग असेल, पेंटिंग असेल, तर यावरून आपल्याला फ्रॉम विच वी हॅव टू कॅल्क्युलेट द नंबर ऑफ लेबर्स रिक्वायर्ड फॉर अ स्पेसिफिक वर्क. एखाद्या स्पेसिफिक कामासाठी किती नंबर्स लागणार आहेत लेबर्सचे हे आपल्याला समजू शकतं. त्याचबरोबर अँड वी हॅव टू ऑल्सो कॅल्क्युलेट द टाईम रिक्वायर्ड फॉर कम्प्लिशन ऑफ स्पेसिफिक आयटम ऑर प्रोजेक्ट. एखादा प्रोजेक्ट करण्यासाठी नंबर ऑफ लेबर्स बरोबरच टाईम आपण काढू शकतो. तर असं हे टास्क वर्क आपल्याला सगळ्या आयटमचं माहीत असणं आवश्यक आहे. तर आपण आता इथंच या ठिकाणी व्हिडिओ थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्षात रेट अनालिसिस कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. धन्यवाद.